चलैया चलैया आता हे एक ॲप आहे प्ले स्टोरवर. कोणता आहे हे ॲप आहे? ॲप मी ॲपचं नाव तुम्हाला सांगतो. मी इथून तुम्हाला PDF डाउनलोड करायचं असतं. हे दिसतंय ना बाणाचं चिन्ह, हे बॅग घेण्यासाठी आहे. इथून तुम्हाला PDF हे बाणाच्या चिन्हाच्या खालून इथं क्लिक हेअर केलात तुम्ही, हे स्किप करू आपण. इथं क्लिक डाउनलोड होतं हां. PDF डाउनलोड झालं का हे PDF घ्यायचं, प्रिंट काढायची. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला तिथे ते समोर दिसतं, ठीक आहे. आता इथं डाउनलोड झालेलं आहे, डाउनलोडमध्ये तुम्हाला इथं दिसतं एक्सप्लोअर अर्थ ट्रॅकर्स. तर आपल्याला पृथ्वीचे अंतरंग बघायचे, काय बघायचे अंतरंग. आता इथे आपण मार्कर हे सरांच्या मोबाईलवर घेतलेले आहे. हे आपला धडा आहे, या धड्यामध्ये इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारचे कवच असतात. हे प्रावरण, बाह्य गाभा, नंतर अंतर्गाभा, हे सर्व तुम्हाला इथे दिसत आहे. खंडीय कवच, वरचं खंडीय कवच जिथं पृथ्वी असते, आणि हे सगळे अंतरंग आहे. लाल पिवळा असं ते इथे आपण मातीचे दिसतात ना, त्याच्याऐवजी आपण AR करणार आहोत. कसे करणार आहोत? याला ऑगमेंटेड रियालिटी म्हणतात. ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे काय? एका या छोट्या इमेजमध्ये अनेक इमेज टाकलेल्या आहेत. जेव्हा आपण ॲपनं याला स्कॅन करतो, जसं की आता मी इथे स्कॅन करत आहे, हे बघा, ही काय दिसली तुम्हाला? दिसते तुम्हाला सगळ्यांना काय आहे ही? हिला गोल फिरूया आपण, फिरते का नाही? तुम्ही फिरून बघा. हे बघा आता रोहित फिरवतो आहे. तुम्ही मुलीपैकी भारत कुठं आहे मला दाखव कंकू. इकडेच होता, इकडेच होता. हां इकडे 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 इथे 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 आहे तो. नाही बेटा आहे. हां आता याला थोडंसं आपण झूम करूया. झूम पण होतो आहे ठीक आहे ना. या बघा एवढी मोठी पृथ्वी आहे, दिसते का पृथ्वी? याच्यातला भारत दिसतो तुम्हाला? तर हे सगळी पृथ्वी आहे वरचं. याला आपण कोणतं कवच म्हटलेलं आहे? खंडीय कवच. हे भूकवच वरचं, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी इथे आपल्याला ऑप्शन आहे स्पिल्ट. इथे कॉन्टिनेंट्स पण आहेत. कॉन्टिनेंट्समध्ये हे तुम्हाला कॉन्टिनेंट्स दाखवतं, आशिया किंवा आफ्रिका वगैरे सर्व. हे बघा दिसतं तुम्हाला नावं आलेले आहे, जेव्हा दिसतात नावं. नॉर्थ अमेरिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, म्हणजे हे खंड तुम्ही पाहू शकता. बरोबर का नाही? हे खंड पाहिल्यामुळं काय होतं की तुम्हाला या खंडांची माहिती मिळते. आता आपण आशिया खंडात आहोत, तर भारत इथे आहे, आपल्याला लक्षात आलं. ऑशियन्स बघू शकता. ऑशियन्स म्हणजे समुद्र. कोणकोणते समुद्र आहेत? हां इंडियन ऑशियन जे भारतीय समुद्र आहे तो इथे आहे. हिंद महासागर त्याला म्हणतात. पॅसिफिक ऑशियन, पॅसिफिक महासागर इकडे आहे. नंतर हा आहे आर्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर, आणि हा दक्षिणेचा साऊदर्न महासागर. तर अशा प्रकारे तुम्हाला महासागरसुद्धा याच्यावर पाहता येतात. आता आपली मेन जी गोष्ट आहे ती पृथ्वीच्या अंतरंगाची रचना, तिला आपण स्पिल्ट करूया. स्पिल्ट केल्याबरोबर काय होतं? दिसलं का तुम्हाला? स्पिल्ट बरोबर केल्याबरोबर काय झालं आहे आपण जवळून बघूया. मोबाईलला जरासं फिरूया. ऑल लेयर्स बघू. हे बघ दिसले का ऑल लेयर्स? आता सेम ऑल लेयर्स आहेत. जसे की हे पहिलं जे लेयर आहे, पहिलं लेयर दिसते ना तुम्हाला? पहिलं लेयर आहे ते भूकवच, खंडीय कवच आहे. दुसरं आहे ते प्रावरण आहे. काय आहे? प्रावरण. तिसरं काय आहे? बाह्य गाभा. आणि अंतर्गाभा हा तुम्हाला इथे इनर लेअर दिसतो. एक एक भाग पण आपण बघू शकतो. इंग्लिशमध्ये याला क्रस्ट म्हणतात. इथे इंग्लिशमध्ये ॲप असल्यामुळे इंग्लिशमध्ये दिसतं, पण मराठीमध्ये आपण इथे याच्यावर पाहू शकतो. पाहू शकतो का नाही? मराठीमध्ये काय काय सांगितलेलं आहे ते दिसतं आहे तुम्हाला, आणि इथे इंग्लिशमध्ये पण पाहू शकता. एक एक गाभा पण आपण काढून बघू शकतो. याचं वैशिष्ट्य पण इथे दिलेले आहे. आणि ते हे अशा प्रकारे आपण हे जो पुढचा लेयरचा भाग आहे, हे बघ आता हे पुढचा लेयर कुठं दिसतो आपल्याला? हे पान जेव्हा आपण काढतो, पृथ्वीचा हा जो भाग आहे इथे, हा शिकवलाय का नाही? हा बघा याच्यामध्ये अंतर्गाभा, बाह्यगाभा आणि हे प्रावरण याचा उभा छेद दिलाय. काय दिलाय? उभा छेद. दिसतोय ना उभा छेद तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा? दिसतोय का नाही?
तर हे अशा प्रकारे तुम्ही असं आडवं करून सुद्धा याला पाहू शकता। हा पूर्ण छेद पण तुम्हाला दिसत आहे, जो तिथं आहे तोच इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो। आणि याची अधिकची माहिती पुस्तकात आहे। हे ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। या ॲपचं नाव काय आहे? अर्थ आहे। काय नाव आहे? अर्थ। आणि त्यामध्ये तुम्ही सगळा हा अनुभव घेऊ शकता। तर याला ऑगमेंटेड रियालिटी म्हणतात। काय म्हणतात? तर मग आपण आज काय पाहिलं? पृथ्वीचे अंतरंग। आणि तुम्हाला या आकृतीवरून आणि ह्या याच्यावरून तुम्हाला हे समजलं असेल। समजले का नाही? हां, अधिकची माहिती आपण आता धड्याला सुरुवात करूया।